हेलो हेलो सर हेलो मिसेस मंदा देशपांडे आले तुम्हाला भेटण्यासाठी पाठवून देऊ का त्यांना हो हो पाठवा पाठवा बस नमस्कार नमस्कार आपलं नाव मी मंदा देशपांडे बोला काय प्रॉब्लेम आहे आपला मला खूप प्रॉब्लेम आहेत हो वात असंतुलनाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यात 2 महिन्यापासून नागिण झाल्याने संपूर्ण अंगाला खास सुटते आणि अंगावर लाल चट्टे उठतात काय बोलताय तुम्ही हो मग काय पदरचं सांगते की काय ज्याचं जळतं त्यालाच कळतं काय हो ना म्हणतात ना आधी गुंतू नये मग गुंतू नये पण आधी नाही ना कळत काय करताय तुम्ही हे काय करणार आल्याच्या रसात 1/2 चमचा लवण भास्कर चूर्ण आणि त्यानंतर 1/2 चमचा पंचातिक घृत आणि गोक्षुरादी गुगुळ घेते काय करताय म्हणजे काय बरवताय तुम्ही हे मला विचारायचं आहे एक लक्षात घ्या मी काही डॉक्टर नाही मी एक मॅरेज काउन्सिलर आहे समुपदेशक अय्या माहिती आहे की मला तुम्ही मॅरेज काउन्सिलर आहात ते तुम्हीच विचारलं मला काय प्रॉब्लेम आहे म्हणून सांगितलं माझे वकील म्हणाले काउन्सिलर पासून काहीही लपवायचं नाही म्हणून सांगितलं मला आम्ल पित्ताचा पण त्रास होतो असला प्रॉब्लेम नाही हो मला विचारायचं आहे की तुमचं पटतंय की नाही ईश मला पटलंय की तुम्ही मॅरेज काउन्सिलर आहात ते ओ मी माझ्याविषयी बोलत नाही तुमच्या नवऱ्याविषयी बोलतोय छे तो मॅरेज काउन्सिलर नाहीये तुमचा नवरा नाही हो मी मॅरेज काउन्सिलर आहे मला विचारायचं आहे त्याच्याशी पटतंय की नाही कुणाच तुमचं कशाबद्दल एकूणच एकूणच तर अवघड आहे हो आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला आणि रात्री ज्वर आजारी असतात का ते आजारच म्हणायचा म्हणजे काय नका विचारू तुम्ही जर असं म्हणाला तर मला काही कळणार नाही हो तुमच्या नवऱ्याशी काय बिनसलंय काय सांगू तुम्हाला नशीबच माझं असला नवरा होता माझ्या नशिबात लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय काही खात नाही तो वडापाव खातो कोण खातो वडापाव तुमचा नवरा तो वडापाव खातो कोण म्हणाल तुम्हीच म्हणाला की आता वडापाव शिवाय काही खात नाही म्हणून छे हो ते तसं नाही तशी म्हण आहे ना म्हणून म्हणाले मी म्हणजे म्हणीला असं म्हणायचं होतं की ना तुम्हाला काय म्हणायचं आहे ते नीट म्हणा त्या म्हणीत राहू द्या नका विचारू तुम्ही असं बोलत राहा तर मी तुम्हाला मदत करू शकणार नाही हो सांगते जड अंतकरणाने सांगते विद्ध मनाने सांगते माझा नवरा माझ्या भावांना समजून घेत नाही तुमच्या भावांचं राहू द्या हो पहिला तुमच्या दोघातलाच राहते विषय मिटवू भावना हो भावांना नाही भावना भावना म्हणजे फिलिंग्स हो ते काय झालं भावना म्हणताना मी आवंडा गेला ना म्हणून तुम्हाला भावांना ऐकू आलं काय गेला ओ माझ्या कार्यालयात बाहेरील खाद्यपदार्थ गिळायला मनाई आहे मग काय मिळतं इथं गिळायला हे काय हॉटेल आहे का मला सांगा तुमचा नवरा तुम्हाला समजून घेत नाही म्हणजे काय म्हणजे तो बदललाय काय नवरा बदललाय अहो काहीतरीच काय असं नाही काही म्हणजे माणूस तोच आहे हो बाहेरून पण आतून बदललाय लग्नानंतर त्याचा स्वभाव बदललाय असं म्हणायचं होतं मला म्हणजे आधी तू प्रेमात होता आणि आता काय वाईट बोलतो नाही हो धमक्या देतो नाही हो मग काय फटके देतो नाही हो मग काय अहो शिंका देतो सारखा सारखा आणि जोर जोरात शिंकतो शिंका देतो हे काय लग्न मोडण्याचं कारण आहे काय तुम्हाला भोगावं लागत नाही ना म्हणून परवा तर इतका जोरात शिंकला की खिडकीचे पडदेच फाटले माझ्या तुम्ही कानाविषयी बोलताय काय कानाचे पडदे नाही हो खिडकीचेच अहो मला सांगा तुमचा नवरा जोरात शिंकला आणि कानाचे पडदे फाटले असं कसं होईल अहो काय झालं माहितीये का की मी अशी खिडकीत पडदा धरून उभी होते आणि तो तिथे उभा होता इतका कर्कश शिंकला की मी शहारलेच मुठीत असा पडदा धरला होता डोळे गच्च मिटून घेतले आणि
पडदा फाटलाच ताई का शिंकेमुळे अगदी मखमली होता हो शिंक नाही हो पडदा तुमचं पडद्याचं राहू द्या हो मुद्द्याचं बोला मला सांगा की तुमचा तुम्हाला तो घटस्फोट का हवाय मुद्दा तो नाही हो की तो शिंकतो म्हणून तो मुद्दा म्हणून तशा शिंका देतो मला त्रास व्हावा ना म्हणून अहो तुम्हाला आणखीन काही बोलायचं आहे का तुमच्याशी तो कसा वागतो पुरी कसा वागायचा कसा बोलायचा अहो पूर्वी म्हणजे लग्नापूर्वी मी अशी बोलायला लागले आणि त्याला जांभई आली तरी अशी पावा वाजवल्यासारखी जांभई द्यायचा हळूवार अलवार अलगद आणि आता भोंगा वाजवल्यासारख्या शिंका देतो भसा भसा धपा धपा बका बका अजून काही रपा रपा सपा सपा हो मला सांगा घटस्फोटासाठी तुमचा आणि दुसरा काय मुद्दा आहे का बदललाय काय मुद्दा नाही हो नवरा हो मला जर आपण सांगाल का तुमचा नवरा शिंका देतो हे तुम्ही मला आत्ता बोललात तर तुम्ही मला सांगा की तुमचा नवरा तुमच्या आईच्या तुमच्या नवऱ्याच्या आईच्या सांगण्यावर तुम्हाला त्रास असतो तुम्हाला काय वाटतं मला वाटतं त्याच्या आईच्या सांगण्यावरूनच तो असा त्रास देत असेल त्या आहेतच तशा तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या बाई मी तुमच्या पाया पडतो मला नीट समजून सांगा अहो म्हणजे मला असं वाटतं की त्याच्या आईच्या भडकवण्यामुळेच तो असा बदललाय म्हणजे म्हणजे पूर्वी तो फक्त खोटं बोलायचा आणि आता आता काय टाकून बोलतो वाईट बोलतो अपमानास्पद बोलतो नाही हो आता तो फक्त खरं बोलतो खरं बोलतो हा काय प्रॉब्लेम आहे काय हो विनोदच करत आहे नाही हो विनोद नाही विनोद करत असते तर म्हणाले असते एक होत हत्ती आणि एक होती मुंगी ती मुंगी हत्तीच्या कानात जाऊन म्हणाली तुमच्या भावना मला पोचल्या मला एवढा सांगा तुमचा नवरा खऱ्या बोलण्याला तुमचा काय प्रॉब्लेम होतो सगळंच खरं बोललं तर कसं सहन करायचं बायकांनी संसार करायचा तरी कसा जरा नीट समजावून सांगा पाय धू तर म्हणे तोडे केवड्याचे आता विचारताच आहात तर ऐका बायकांना नवऱ्याकडून काही सगळं खरं ऐकायचं नसतं काही काय हो ना मी कशी दिसते या ड्रेसमध्ये मी जाड तर दिसत नाही ना माझा रंग जरा उजळ आहे का हो अहो या प्रश्नांची खरी उत्तरं देतो मला माझा नवरा सांगा मला माझ्या काळजाला किती घरं पडत असतील माझं हृदय कसं फाटून जात असेल मनाला किती यातना होत असतील तुम्ही सांगा मला या प्रश्नांची खरी उत्तरं देऊ शकाल तुम्ही तुमच्या बायकोला शक्य नाही शक्य नाही बघा माझं अजून बघा मी म्हटलं नव्हतं माझं अजून लग्नच झालेलं नाही पुढच्या महिन्यात करते का अरे बापरे कहरच करताय तुम्ही राम नाही रामायणात आणि कृष्ण नाही महाभारतात कसला कहर अहो लोकांसंगी ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण काय बोलताय तुम्ही गप्प बसा रुखवत आलं उघड्या खिडकी पाहिलं तर काय फाटकीच फडकी फडकी हो ना मला वाटलं तुम्हाला स्वतःची चांगली तीन चार लग्न मोडल्याचा अनुभव असेल म्हणून करताय तुम्ही दुसऱ्याला उपदेश उपदेश नाही हो समुपदेश तेच ते तुम्हाला काय जाते दुसऱ्याला अक्कल शिकवायला अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ बाई माफ करा मला चूक झाली माझी मला आता कोणालाही समुपदेशन करायचं नाही कोणत्याही लग्न झालेल्या महिलेला मला काही विचारायचं नाही बस मला तर लग्नच करायचं गाढवासमोर वाचली गीता आणि वाचणाराच गाढव होता अहो पण अहो अतिशा ना त्याचा काकेत कळचा आणि गावाला वळचा अहो ऐक तरी अहो उतावा नवरा आणि त्याचं अंगणच वाकड अहो काही बाई कमालच आहे या माणसाची काही जरा सुद्धा अक्कल नाही एक सुद्धा म्हण सरळ येत नाही बकरीचं शेपूट ना माशामारी ना लाज राखी या विनोदी नाटिकेचे दिग्दर्शन केलेलं आहे जीव माझा वेडा पिसा त्यामधील फेम प्रतीक जोशी आणि सहदिग्दर्शक डॉक्टर बाळासाहेब पाटील या नाटिकेचं सादरीकरण करण्यासाठी कोल्हापूर आयएपीनं आम्हाला जी परवानगी दिली त्याबद्दल मी सर्व मेंबर्सचा आणि या कमिटीचा मी अत्यंत आभार थँक्यू स्किट अँड द ऑडियन्स क्लिअरली कुड नॉट कंट्रोल दॅट आफ्टर आज की शाम की रौनक बढाने आ रहे हैं
एक छोटी अनाउन्समेंट होती. आर्यन पवार आमचा स्टार परफॉर्मर, त्याला विजय गावडेकर यांच्या वडिलांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. सो मी डॉक्टर चौगले यांना रिक्वेस्ट करेल की त्यांना बक्षीस द्यावं. आज की शाम की रौनक बढ़ाने आ रहे हैं हमारे ऑनरेबल डॉक्टर मिरासकर सर. भूल कर
कोई हसी न जाए, भूल कर मेरा कोई हसी न जाए, इज्जत का कोई पर्दा नसी न जाए, इज्जत आज एक नौजवान जा रहा है साथ मेरे ये सारा जहां गा रहा है ये जमीन गा। Awesome performance. Now it's time to call the most dedicated couples of KAP. They are actively involved in the social events, helping others at any time, anywhere. I would use the word noble couples of KAP. So I invite Dr. Kittur couples. मनावर्तीच्या गाण्यांची मोहिनी तन्मन लागे जुळू न प्राशिता वारुणी स्वरात तिच्या खाशा युगायुगांची आशा दीर्घायुषी होवो ही सरस्वती नंदिनी असंच आपली सांस गुंज करण्यासाठी आपल्या समोर लेजेंडरी आशा भोसले यांच्या सदाबहार गाण्यांचं मॅशअप सॉन्ग सादर करत आहेत डॉक्टर दीपा मॅम. प्लीज वेलकम हर विथ अ राऊंड ऑफ अप्लॉज.
Seniors, I'm just going to announce the names. Dr. Devdar Kapil,
डॉक्टर विचारे कपल, डॉक्टर अपराध, डॉक्टर कुरणे, डॉक्टर कुराडे, डॉक्टर संघवी, डॉक्टर उदय पाटिल, डॉक्टर मिसेस पुरोहित, डॉक्टर खरे एंड डॉक्टर मोहन पाटिल. Will you please come to the stage, all of you. Please come. Pa, madam, kuda gela. Hey, ye ki? Arey, doctor Kore also, yeah. Come on. Ane, case pandre zale ki hai zehita. So, like sir said, this next performance has the seniors. So they've been with Beatrix. They've been the backbone of this association and they've always supported everyone in the past few years. And I'm pretty sure that they're going to do the same in the coming years as well. So they're coming on stage for a ramp walk. And this is the first time ever that they're performing like this. So please give them a huge, huge, huge round of applause. है शाम बड़ी दीवानी धीरे धीरे बन जाए ना कोई कहानी दिल पर है दिलकश है नजारे आज जमी पर उतरे कितने सितारे हैं लो नमी दानम हम है दिल है हर जानम बस दीवानगी 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 है ना कोई रहसन ना रहबर इल्जाम लगे किस पर बस दीवानगी Dabang boys, they are not the Dhakad boys, they are the busy boys of KAP. They are ready to show their skills of cricket by their slow moves. So I call Dr. Prasanna sir, Dr. Mandar sir, Dr. Vijay sir, Dr. Amit sir, Dr. Venkatesh sir and Dr. Bhushan sir. Thank you.
कितना की बात सचिन सचिन दोस्तों, खेल कौन सा भी हो, हार जीत तो होती रहती है, बस एंजॉय करना आना चाहिए। साथ 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 साथ
Yeah.